देशाचा माजी परराष्ट्र मंत्री असणाऱ्या मितभाषी आणि उत्कृष्ट संसदपटू सुषमा स्वराज यांना व्हीएम न्यूज मराठी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली प्रधानमंत्री जी आपका हार्दिक अभिनंदन है अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी अशी अखेरची ट्वीट करत सुषमा स्वराज यांनी आपल्या जीवनात असलेले काश्मीरमधील तीनशे सत्तर आणि पस्तीस या अनुच्छेद हटवण्याची घटना किती महत्त्वपूर्ण आहे हे सिद्ध करून दाखवले आपल्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी सुषमा स्वराज यांनी हे ट्विट करत त्यांचे देशप्रेम त्यांचे राष्ट्रप्रेम आणि एखाद्या विषयाची असणारी बांधिलकी हे सुद्धा तमाम भारतीयांना दाखवून दिली अशा या महान नेत्याला व्ही एम न्यूज मराठीचे विनम्र अभिवादन सुषमा स्वराज हे नाव भारताच्या इतिहासात अजरामर होईल असेच हे नाव आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून वैचारिक बांधिलकी जोपासत सुषमा स्वराज यांनी आपले कॉलेज शिक्षण पूर्ण केले एक उत्कृष्ट वकील बनल्या वकिली करत असताना हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करत त्यांनी आपली वकिलीची चुनूक दाखवली त्यानंतर सुषमा स्वराज यांनी हरियाणा राज्यातून विधानसभेची निवडणूक लढवीत कमी वयात विधानसभा सदस्य अर्थातच आमदार होण्याचा मानसुद्धा पटकवला हरियाणाच्या माध्यमातून आमदारकी आणि राजकीय जीवन सुरू केलेल्या सुषमा स्वराज यांनी त्यानंतर भारताच्या संसदेमध्ये सुद्धा आपल्या कार्याची चुनूक दाखवली मुख्यमंत्रीपदाची यशस्वी कारकीर्द देखील सुषमा स्वराज यांनी गाजवलेली आहे भारतीय जनता पार्टीशी वैचारिक बांधिलकी ठेवत सुषमा स्वराज या लोकसभा सदस्य सुद्धा झाल्या आणि आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवले या आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी त्यांच्या कार्यातून दिलेली जबाबदारीची मान राखत नावलौकिक वाढवला आपल्या उत्कृष्ट वक्तव्यातून आणि कामाच्या वेगळ्या शैलीतून सुषमा स्वराज या संपूर्ण भारतीयांना परिचित आहेतच परंतु या परिचयाच्या पलीकडे एक लढवय्या व्यक्तिमत्व रणरागिनी मित भाषी आणि सर्वधर्मीयांच्या अडचणीला धावून येणारी नंबर वन महिला अशीसुद्धा सुषमा स्वराज यांची ओळख आहे आपल्या वक्तृत्वातून सत्ताधारी पार्टीला घाम पाडायचं कामसुद्धा सुषमा स्वराज यांनी विरोधी पक्षात असताना केलेले आहे सोनिया गांधी यांना आव्हान देत त्यांच्या विरुद्ध सुषमा स्वराज यांनी निवडणूकसुद्धा लढवली आहे आणि केवळ साठ टक्के मतांच्या फरकाने त्यावेळेस त्या पराभूत झालेल्या होत्या नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये सुषमा स्वराज या मोदी सरकारच्या परराष्ट्र मंत्री बनल्या परराष्ट्र खात्याचे मंत्रीपद सांभाळत असताना सुषमा स्वराज यांनी बरेच कणखर निर्णय घेतले त्यामध्ये अन्सारी कुटुंबियाची सुटका ही सुद्धा एक महत्वपूर्ण घटना आहे सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या असल्या तरी संपूर्ण देशवासियांसाठी त्यांची कारकिर्द ही स्मरणात राहणारी आहे राजकारणामध्ये सुषमा स्वराज यांची पोकळी भरून निघणे खूप अवघड आहे असे मत सर्वच राजकीय जाणकारांच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच व्ही एम न्यूज मराठीतर्फे कंकर नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली